सरकारची नामुष्की दाखवण्यापेक्षा सरकारची नामुष्की दडून ठेवू आणि याचं खापर आढळडावण करू, कारण की बाहेरची लोकांना या ठिकाणी नोकरी मिळते, मग स्थानिकांना नोकरी का मिळत नाही? आता असंही बोललं जातंय की राष्ट्रवादीचं वरिष्ठांचं आढळरावाचं आतून तेवढे मैत्रीपूर्वक घनिष्ठ संबंध, उगाच काहीतरी खासदार आढळडावण बदनाम करायचं का करायचं? बघ, शरद पवारांना टीका करतो, शरद पवारांना आव्हान देतो, मी एवढा मोठा नक्कीच विनम्रपणे सांग, शरदचंद्रजी पवार हे देशाचे खूप मोठे नेते आहेत.